आज आपण आलो आहोत राजगुरुनगर येथील पाडळी येथे. येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश बालगरे यांनी खेड तालुक्यात पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे, ते आज आपण पाहणार आहोत. हाय फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मध्ये. आज आपण आलो आहे स्ट्रॉबेरीच्या मळ्यामध्ये. चला तर ही माझी मुलगी मीका, हिनेही खूप धमाल केली आणि खूप साऱ्या स्ट्रॉबेरी खाल्ल्या. ही सीताफळाची बाग आहे, त्यांनी आंतरपीक इथे स्ट्रॉबेरी घेतला आहे, तसंच त्याच बेडवर त्यांनी लसूणही लावला आहे. मीकासाठी त्यांनी डिशमध्ये खूप स्ट्रॉबेरी दिल्या आणि तिनेही त्या मनसोक्त खाल्ल्या. स्ट्रॉबेरी खरंच खूप खूप गोड आहे. तुम्ही नक्की यांच्या शेताला भेट द्या आणि स्ट्रॉबेरीचा आस्वाद घ्या. प्रगतशील शेतकरी प्रकाश बालगरे यांच्याकडून स्ट्रॉबेरी विषयी माहिती घेऊयात. हॅलो फ्रेंड्स, मी प्रकाश बालगरे. आपण राजगुरुनगर पाडळी या ठिकाणी स्ट्रॉबेरीचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. पूर्ण टोटल आपण एक एकर क्षेत्र स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे. हा आपला पूर्ण प्लॉट आहे. या ठिकाणी आपल्या सीताफळाची लागवड असून त्याच्यात आंतर पीक स्ट्रॉबेरी पीक हे घेतलेलं आहे. तर हे पीक लागवड आपण ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा केलेली आहे. तर आत्ता हा फेब्रुवारी चालू आहे, तर फेब्रुवारीमध्येपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला त्याच्यात उत्पन्न चालू आहे आणि अजून पण एक महिन्याभर पूर्ण उत्पन्न निघाल. आणि त्याच्यात आंतरपीक आपण लसूण पण केलेलं आहे त्याच बेडवरती. तर दोन्ही आपण मल्टीपर्पज क्रॉप याच्यात घेतलेले आहे आणि साधारणतः ती एकरी इन्व्हेस्टमेंट 2.5 लाख रुपये येऊन एकरी उत्पन्न सुद्धा 5 ते 6 लाखापर्यंत अपेक्षित आहे. धन्यवाद. स्ट्रॉबेरीचा सीझन अजून एक महिना आहे, तर तुम्ही नक्की यांच्या शेताला भेट द्या आणि स्ट्रॉबेरीचा आस्वाद घ्या. त्यानिमित्ताने तुम्हाला फॅमिली टाईमही भेटेल आणि तुमची मिनी ट्रीपही होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.